कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचं माहेरघर म्हणून गगनबावडा तालुक्याला ओळखलं जातं जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस सुरू नाही तोवरच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरील खड्डे मुजवण्याची गरज आहे पावसाचं माहेरघर असलेल्या गगनबावडा तालुक्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही मात्र तरीही कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून असळस परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडू लागलेत या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहनं चालवावी लागतात पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्याची अवस्था दयनीय झाल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन खड्डा चुकवत वाहनं चालवावी लागतात खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता असून रस्त्याच्या साईड पट्ट्या देखील खचल्यानं वाहनं घसळण्याची शक्यता बळावली आहे पावसाच्या सुरुवातीला जर रस्त्याची अवस्था अशी होत असेल तर पावसाळा संपेपर्यंत या रस्त्याचा काय होणार असा सवाल वाहन चालकातून उपस्थित होतोय